हा माणूस मी सारा सकाळचं गावात जाऊन बसले, घरी काही कामधंदे आहे की नाही या माणसानं? कांद्याला पाणी भरायचं सोडून ते गुराड भरायचं कोण करणार आहे? कुठं कुठं लक्ष देणार मी? अजून त्या माशाला जाऊन पाहिलं नाही या माणसाचं ना, एक खरी गोष्ट नाही पटत मला, एक नाही. काय करावं ना, काही डोकं चालत नाही. माणसाला 10 वेळा सांगून झाले का गडी लावून घ्या कामाला, इकडं नाही तिकडं नाही. वैताग आला या माणसाला सांगू सांगू. सकाळी सकाळी जाऊन बसले गावात, काय काम राहतं काय माहिती एवढं? बरं जातं जाते एवढा टाईम जाते का? 12-12 वाजेशिवाय घरी येत नाही. 7 वाजेला दूध डेअरी उघडी राहते, 12 वाजे कोणची दूध डेअरी उघडी राहते ते कळत नाही मला. तर एका दिवशी ना मला यांचा पिछाच करावा लागणार आहे. जाता तरी कुठं दूध टाकायचं आपलं आपलं डेअरीत आणि निघून यायचं. ते दिलं सोडून बसा ते मित्र भेटत आणि बसा ते तिकडं काही बी करीत. येऊ दे आता चांगलं बेतच पाहते, मी जात नाही कुठं कामाला. चला गासतो गायला गाले नाही करती काय काय माहिती. अर्चे कुठं गेली दिसा ना मी, एस टी काची भरती बो काम सांगावं ते नाही तिच्याच्याने होती. सारं काम मलाच करायला लागत, जनावर पाहायचे, कांद्याला हिरे आणून माराव काय. हो इकडे बसले मी घरी नाही, डायरेक्ट येऊ ना. हो इकडे या, तिकडे नाही मी. ते मॅडम इड बसली काय मग? म्हातारा येणार आहे काम करू लागेल तुमचं ना. तो मा काला मा बापाने का उक्त घेतलं तुमचं? ते गायल चारा नाही पाणी नाही रिकामी करायला. रिकामी नाही म्हणजे मला घरातल्या लागलं तेवढं काम आहे, तेच करीत बसायचं मी. उठायचं सुटायचं वावरा जायचं तेच काम आहे. तुम्ही एखादा गडी ठेवून घ्या. अरे ते अंगण ते जाडील नाही दिसत. अहो झालं ना सकाळी सकाळी, आता पाला आहे पडणारच आहे. काय भाऊ फार वैताग आणला बा तो, एवढंच होतं तर मग झाड का लावायचे? मी लावेल एक ते मग आपण लावेल. बरं लावले मा उपकरायला लावले. त्या गाया ओरडू राहिले, त्यांना चारा नाही पाणी नाही. आयता चारू आणून ठेवतो ते तुला टाकायचं जीवा येत. किती टाइम टाकायचं त्यांच्या माग? गाय आहे त्या जेवढं खातील तेवढं दूध देतील ना. हा ना मग एखादा गडी ठेवून घ्या. मी काय आता त्यांचं करू शकत नाही आणि मी वावरत जाणार नाही आता. आणि तो पाण्याचा आळ मी भरेल, अजून पाणी सुद्धा नाही दाखवलं. बादली भरून तरी दाखवायची त्या गायला पाणी. तुम्हाला असं वाटतं तुम्ही करता तेवढंच आहे ना खरं? आम्ही करतो आमचं कामात दिसत नाही. तुम्ही काय काम करता मला? तू काय काम करता दिसली मला दाखव बर. मग घरी राहत जा, मा काम तुम्ही करा तुमच्या काम मी करते. बाहेरचे काम कोण करी? मीच करते ना ते. तुम्ही काय करते उपकार करते माओ करते आता करत्या. लय टेव टेव करती तू, आपलंच करायचंय लोकांचं करायचंय का? मग मी कुठं म्हणलं मला लोकांचं? मी लोकांचं बी करायला जाणार नाही. निस्त घरी वासायचं बा. हा घरीच बसायचंय. कूलर टीव्ही सर्व चालू आहे आतमध्ये. हा चालू द्या घर पुसले मी. आता तू बाहेर बसेल आणि ते फॅन आणि पंखे सर्व चालू आहे तिड. हा तर माझं घर पुसले, घर वाळायला नको का? ये पाय लाईट बिल किती आलंय पाय, आताच भरून आलोय. किती आलं? 4000 रुपये लाईट बिल आले. मग सगळ्या म्हणायचं धरून आलं असल. आपल्या एकट्या घराचं 4000 रुपये बिल आले. मग तुमचं थक बाकी असल. तू तोंडाला तोंड देते का रे? हा तो या टेव टेव पाहिजे ना पार डोक्याला. एका दिवशी जाईन निघून कुठं पाहून घ्या. मला नका डोकं लावू, स्वतःच काम स्वतःला होत नाही. माझ्यावर राग राग करते नुसते. अरे पार्लरला जायला तुला कटाळा नाही? गावात हिंडायला जायला तुला कटाळा नाही? तुम्हाला कसं दाढी करायला जायला कटाळा नाही? काम सांगितलं का लगेच गडी लावून घ्या, गडी लावून घ्या. हे नीट वाळत घाल आणि मी चाललोय जरा मा मित्राच्या पोराचं आहे ना सुपारीचा कार्यक्रम आहे तिकडं चाललोय. तेवढं वरच तुम्ही, तुम्हाला फक्त ना ढवळे कपडे घालायचे, इस्त्री मारायची आणि पुढारकी करायची, तेवढं चेत दुसरं काहीच येत नाही. तू वटवट बंद कर रे, तुमचं ना जाता जाता काहीतरी व्हावं. आता मी चारा पाणी करून जातो, संध्याकाळी ना घास कापून तेवढं टाक. मी जाणार ना वावरात आणि गाया धुवून घे आणि दूध व्यवस्थित त्या तिड ना अटकून तू झाडाला. म्हणजे तुम्ही येणार रे का? मला 9-10 वाजतील जर काम होईल ना आल्यावर मग तुला पाय कसं करतो. आवरेल पाहिजे मला, मला परत सांगितलं नाही म्हणचे ना. जाऊ का? जाते तर जाव ना, कायला मला एवढे कामं सांगून जाते. जसं काय मग उपकारायला घेऊन ठेवले त्या गायन ते. मी जाते एखादं गडी पाहून घेते. लय झाली या माणसाचं, धड स्वतःला होत नाही धड दुसऱ्याला करून देते नाही.
आता माणसाकडे करणारच नाही.